हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत एकदम सोपी आणि खुसखुशीत करंजी। चला आता आपण करंजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी 2 वाटी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घालून घेऊयात आणि त्यानंतर 2 चमचे आपण तूप घातलेलं आहे। आपण हे तूप रव्याला लावून घेऊयात। सगळ्या रव्याला व्यवस्थितपणे असं चोळून घ्यायचं आहे, यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत होते। अजून थोडंसं तूप घालून घेऊयात आणि अशी मूठ होईल इतपत आपण त्याला तूप लावायचं आहे। त्यानंतर आपण थोडंसं दूध घालून याचा डो बनवून घ्यायचा आहे। साधारण 1 वाटीच्या जवळजवळ मी याचं दूध घालून याचा छान असा डो बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आपण याला 1/2 तासभर भिजत ठेवणार आहोत, यामुळे करंजी छान होते। आपण सारणाची तयारी करूयात। त्यासाठी मी इथं पिठी साखर घेतलेली आहे 1 वाटी आणि त्यामध्ये खोबरं किसून घातलेलं आहे, सुकं खोबरं 1.5 वाटी आणि ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत 1/2 वाटी आणि त्यानंतर वेलची पूड घातलेली आहे 1 चमचा। याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 1 तासभरानंतर आपला डो छान असा भिजलेला आहे। चला तर आपण पारीसाठी छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊयात। पारी आपल्याला खूप जाडही नाही आणि पातळही नाही, मीडियम अशी लाटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आपण आता करंजीचे सारण भरून घेऊयात आणि आपण आज करंजीची मुरड कशी घालायची आहे ते बघणार आहोत। तर यामध्ये आपण सारण घालून घ्यायचं आहे आणि या प्रकारे त्याला व्यवस्थित असं पॅक करून असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याची मुरड घालून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपली मुरड घालून करंजी तयार आहे। आपण बाकीच्याही करंजा बनवून घेतलेल्या आहेत। करंजी तयार करेपर्यंत मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। करंजी घालून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता मीडियम फ्लेमवर आपली करंजी तळून झालेली आहे। तर 2 मिनिटात मुरडीची मस्त खुसखुशीत करंजी आपली तयार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।